हेलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत फापडा। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे बेसन, गरम केलेलं तेल 2 टेबलस्पून, हळदी 1 टेबलस्पून, मिरची पावडर 1 टेबलस्पून आणि चवीनुसार नमक आणि ओवा। ओवा मेन इन्ग्रेडियंट्स आहे कारण त्याच्याने चव येणार आहे फापड्याला, आणि पाणी। आता आपण बेसन घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण पहिले तेल टाकणार आहोत गरम केलेलं, त्यानंतर हळदी पावडर, त्यानंतर मिरची पावडर, नमक आणि ओवा। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, आता याला पाण्याने थोडा थोडा पानं घेऊन भिजवायचं आहे आपल्याला व्यवस्थित। बघा, अशा प्रकारे आपला गोळा भिजून झालेला आहे। आता आपण लाटून घेणार आहोत याला। याला वेगळ्या पद्धतीने बनवत आहे, आता मी याला लाटून घेणार आहे हलकंसं आटा लावून। बघा, हे लाटून झालेलं आहे, आता मी याला कापून घेणार आहे। असं लांब लांब आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचं आहे। प्रकारे सगळे गोळे हे कापून घेतलेलं आहे मी। आता आपल्याला सर्व गोळे असेच गोल करून कापून घ्यायचे आहे, ते तळून घ्यायचे आहे। घ्यायचं आहे आपल्याला आणि परत ते आपल्याला तसंच त्याच प्रोसिजरमध्ये कापून घ्यायचं। बघा, तेल गरम ठेवलं आहे व्हायला। आता आपल्याला याच्यामध्ये ते फापडा तळून घ्यायचे आहेत। बघा, छान फुलत आहे। आपण याला आता पलटवून घेणार आहोत। याला अगदी 1 मिनटं शिजवायचं आहे, जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे कारण आपण ऑलरेडी पातळ लाटून घेतलेले आहे। बघू शकतो व्यवस्थित झाले एकदम। सर्व तळून घ्यायचे आपल्याला। पलटून घेणार आहोत व्यवस्थित बघा। अगदी सोप्या पद्धतीने बनवले आहे मी याला आणि खायला पण अगदी टेस्टी लागतात हे। बघा, अशा प्रकारे आपला फापडा रेडी झालेला आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।